लवकरच एक बैठक घ्यायची होती असं आपण सर्वांनी ठरवलं होतं, परंतु गणपतीच्या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या घरी 1.5 दिवस 5 दिवस अनंत चतुर्थीपर्यंत गणपती असतात, आणि त्यामुळे गणपतीच्या नंतर बैठक घ्यायचं ठरलं. बैठक घेतल्यानंतर पितृपक्षाचा काल आहे, कालावधी आहे, पितृपक्ष आजपासून सुरू झालेला आहे, परंतु पितृपक्षामध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी कधी कधी घडत असतात, नियतीला जे मान्य असतं तेच होत असतं, त्यामुळे पितृपक्षामध्येच महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरे तुम्हा आम्हाला सर्वांना जायला असतं. या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्या सहकारी मित्रांनी भावना व्यक्त केल्या की बरेच लोक आपल्या पक्षाला सोडून गेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेले, शरद पवार साहेबांना सोडून गेले. ज्या शरद पवार साहेबांनी लोकांना करांगळीला धरून हाताला धरून चालायला शिकवलं, ते लोक बोलता बोलता गाड्यात बसले आणि निघून, परंतु शरद पवार काही खचले नाहीत. त्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि त्यांचा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू त्यांनी केलेला. मला आठवत आहे या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचं काम केलं तर कैलासवासी सोनूभाऊ बसवत असतील, कैलासवासी पाशी देशमुख असतील, कैलासवासी महादेव बरोरा असतील, कैलासवासी ठाकूरबाई शाह असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं काम झालं. तज्ञांच्या त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षामधून राष्ट्रवादी स्वतंत्र नवीन पक्ष झाला आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या रूपानं काही कार्यकर्ते मोठे कामाला लागले. खरं पाहिलं तर तुमचा आमचा सगळ्यांचा पिंड हा काँग्रेस पक्षाचा आहे आणि खऱ्या अर्थानं काँग्रेसने या देशामध्ये जे काम चांगलं केले गेल्या 70 वर्षामध्ये जे चांगलं काम केलं असेल ते काँग्रेस पक्षाने केलं, आणि म्हणून काँग्रेस पक्षाचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती आहे. दुर्दैव तुमचं आमचं का या देशामध्ये आज सत्ता ज्या लोकांच्या हाती गेले त्यांना काही गरिबीचं माहीत नाही, गरिबी हटावचा नारा त्यांनी कधी आयुष्यात दिला नाही. शेटजी भटजीचं राजकारण हे या पुढच्या काळामध्ये हे करताना तुम्हा आम्हाला पाहायला मिळालं. या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं विकासाची कामं जर आम्हाला घ्यायची असतील, विकासापर्यंत आम्हाला जायचं असेल, तर विकास आम्हाला खऱ्या अर्थानं जर करायचा असेल तर सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून विकास करणं गरजेचं आहे. सामान्य माणसाचा विकास म्हणजे नक्की काय, जो माणूस आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्याला सबळ करण्याचं काम या पुढच्या काळामध्ये समाजव्यवस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, राज्य सरकार असेल याच्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि म्हणून हे काम करत असताना गेली 25 वर्ष ते 30 वर्षाच्या कालावधीमध्ये या परिसरामध्ये निरनिराळे आमदार झाले, कैलासवासी शांतारामभाऊ गोलपाळी चांगलं विकासाचं काम केलं, त्यांचाही उल्लेख आपल्याला मुरबाड तालुक्यामध्ये करावा लागेल. 35 वर्ष ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं, महसूल मंत्री म्हणून राज्यामध्ये त्यांनी महसूल मंत्री म्हणून काम पाहिलं, बरेच तलाठी त्यांनी लावले हे तुम्हाला माहीत आहे, बरेच लोक नोकरी लावली. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आदरणीय घोटीरामभाऊ पवार आहे, त्यांनी चांगलं काम केलं. त्या कालावधीमध्ये त्यांनी बऱ्याच लोकांना रोजीरोटी देण्याचं काम केलं. सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असेल, या निर्णया संस्थांवर आपले कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं काम कैलासवासी शांतारामभाऊ घोलप असेल, आदरणीय घोटीरामभाऊ पवार यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं झालं. आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून तयार झालेले कार्यकर्ते हे स्पष्ट आणि स्पष्ट वक्ते कार्यकर्ते होते, इमाने इमारे पक्षाची काम करणारे कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांमध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये दृष्ट लागली आणि पक्षाच्या मध्ये पक्षांतर झाले. आणि म्हणून बंधू भगिनींना मला या ठिकाणी सांगायचे की खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकापर्यंत काम करणारा जो कार्यकर्ता गावचा सरपंच असेल, तलाठ्याच्या बरोबर चालणारा एखादा सेवा सोसायटीचा सदस्य असेल, त्याला शक्ती आणि बळ देण्याचं काम या अगोदरच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने केलं. परंतु आज जर परिस्थिती पाहिली तर आज परिस्थिती मला काय पाहायला मिळते, या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकांचं काम व्हायला पाहिजे असं ज्यावेळी आम्ही म्हणतो, त्यावेळी या देशामध्ये जर सरासरी आपण विचार केला त्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचं काम या राज्यामधनं झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. 2012 शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्याच्यानंतरचा जर कालावधीचा आकडा जर पाहिला, ही मी माझ्याकडची माहिती सांगत नाही, हे पुढारी पेपरला आलेली बातमी आहे. आणि पुढारी पेपरने असं सांगितलंय का 2014 तुलनेत आज 2015 ते 2018 दरम्यान शेतकऱ्यांची आत्महत्यांचा तब्बल 91% वाढ झाली, म्हणजे सरासरी रोज 10 शेतकरी या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि आत्महत्याचं प्रमाण कशामुळे वाढलं, तर या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्याच्या शेतीला मालाला भाव जो मिळाला पाहिजे होता तो भाव मिळालाच नाही. परंतु ज्या मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, देशाचे कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार होते, ज्यांनी 70,000 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं, त्या शेतकऱ्याला
आज वाऱ्या सोडण्याचं काम हे सरकार करते आणि शेतीच्या शेतमालाला भाव मिळणार नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो हे तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. शायनिंग इंडियाचा नारा अटल बिहारी वाजपेयी असताना दिला, अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, यांच्या माध्यमातून निराळ्या यात्रा सुरू आहेत, वल्गना करण्याचं काम ते करतात. आज जे पाहिलं तर या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार जे आम्हाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की कैलासवासी शांताराम भाऊ गोदाम असतील, गोटीराम भाऊ पवार असतील, यांनी जे लोकांना तरुणांना रोजगार दिला, आजच्या आमदारांना मला प्रश्न विचारायचे आहे. तुम्ही निर्णय मेळावे घेता, सर्व काही करता, विकासाची कामं केली असं म्हणता, विकासाचं वादळ आलं असं म्हणतात. तुम्ही मुरबाड तालुक्यातल्या शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या मुलाला किती लोकांना नोकऱ्या दिला याचा लेखाजोखा आमच्या समोर मांडा. याशिवाय इतर देण्याची आमची, परंतु काय करायचं नाही, थापा मारायच्या, रेटून न्यायचं. त्यांच्या मागे कोण असतात कार्यकर्ते तुम्हाला काही दिसत नाही, गुंडागर्दी असलेले कार्यकर्ते असतात हे लोकच सांगतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश अपयश त्या निराळ्या गोष्टी आहेत, परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही खऱ्या अर्थानं, आम्हाला या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं विकासाचं काम करायचं होतं आणि म्हणून आम्ही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या विरोधात जास्त आम्हाला त्रास देणार असेल त्याच्यापेक्षा जो आम्हाला मदत करणार असेल त्याच्याबरोबर राहण्याची आम्ही पक्षाची भूमिका घेतो. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की सत्तेचं राजकारण असताना, राजकारण करत असताना सामान्य माणसाला शक्ती आणि बळ देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये करण्याची भूमिका आम्ही मंडळींनी सर्व घेतली. आपल्याला या पुढच्या काळामध्ये 35 दिवसाच्या कालावधीमध्ये देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा दौरा या मुरबाड तालुक्यामध्ये, या मुरबाड शहरामध्ये होणार आहे. होत असताना या मुरबाड शहरामध्ये झाडून आपल्या प्रत्येक गावामधला शेतकरी असेल, त्याचा मुलगा असेल, शेतकरी भगिनी असेल, या सर्वांना घेऊन 15 ते 20 हजाराचा मोठा मेळावा या मुरबाड शहरामध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा प्रचाराचा नाळ त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला करायचं आहे हे सुद्धा या माध्यमातून कार्यकर्त्यांना निश्चित करू. कार्यकर्ते बघून आम्हाला एक दुसरं आवाहन करायचं की 35 दिवसाच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदचे जे गट आहेत त्या गटामध्ये आपल्याला बैठका घ्यायचे, त्याचा कार्यक्रम 2-3 दिवसात आपण तयार करून देऊ. प्रत्येक गटामध्ये आपल्याला जायचं आहे, जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जायचं असताना शहर आपलं आहे बदलापूर कुळगाव शहर, या बदलापूर कुळगाव शहराची एक स्वतंत्र बैठक आपल्याला घ्यायची, बदलापूर कुळगाव शहरातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर भेटीगाठी आपल्याला घ्यायचे, त्यांच्याबरोबर चर्चा विनिमय करणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं काम या पुढच्या काळामध्ये शहरामध्ये आपल्याला सुरू करायचं आहे. प्रत्येक वाडापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आपल्याला संघटनेच्या माध्यमातून पाठवायचं आहे. आणि त्याचबरोबर कल्याण ग्रामीण असेल, कल्याणच्या टिटवाळ्याच्या परिसरातला जो खडवली असेल किंवा फळेगाव असेल, ही मोठी मोठी गावं आहेत. जयराम भाऊ आपल्याला सर्वांना विश्वासात घेऊन, विलास कुंभार या ठिकाणी तालुका अध्यक्ष त्यांना सर्वांना विश्वास घेऊन या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला कार्यक्रमाचं नियोजन करायला लागेल. मला माहीत आहे की अडचणी खूप आहेत, अडचणीवर तर मात प्रत्येक गोष्टीला काही ना काही उतारा निघतोय. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये 4 दिवसापूर्वी 6 दिवसापूर्वी बातमी वाचली असेल की शिवसेनेच्या एका नेत्यांनी तंत्रमंत्राचा वापर केला, त्यांचं नाव रामदास कदम, त्यांच्याच पक्षातल्या एकानी माणसांनी सांगितलं की तंत्रमंत्राचा वापर काही लोक करतात, आम्हाला तंत्रमंत्र काय नाही, जनता हीच आमची तंत्र आहे, जनता हीच आमची मंत्र. जनता जनार्दनाच्या कृपेने जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपला उजला उमेदवार असेल त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका तुमची आमची सर्वांची राहणार. प्रमोद हिंदुरावला उद्या उमेदवारी पक्षाने दिली तर प्रमोद हिंदुराव पक्षाचा उमेदवार जरी असला तरी प्रत्येक जण हा प्रमोद हिंदुरावच्या भूमिकेतनं वागला तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या राज्यामध्ये येईल. मला उमेदवारी मिळेल याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही, परंतु मी तुम्हाला विश्वासानं सांगतो या राज्याचं मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाकडेच राहणार आहे हे पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा. त्रिशंकू राष्ट्रवादी या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता या राज्यामध्ये त्रिशंकूच्या रूपानं का होईना, पण या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्षांची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तोडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षावाले करतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना तोडवण्याचं काम करणाऱ्याला या पुढच्या काळामध्ये गावागावामध्ये आपण प्रतिबंध केला पाहिजे, तालुक्या तालुक्यामध्ये प्रतिबंध केला पाहिजे आणि या पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आपण शक्ती आणि बळ दिले पाहिजे. आज फक्त आपली बैठक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची ठेवलेली आहे. अध्यक्ष निवडायचे, तालुका अध्यक्ष निवडायचे, उपाध्यक्ष निवडायचे, जिल्ह्यावर काही प्रतिनिधी पाठवायचे आहेत. काही कार्यकर्ते आपले आपल्याला सोडून गेले, काही घाबरून राहिलेत, काही थांबून राहिलेत, काही अडचणी आहेत. आता इथे मुरबाड तालुक्यामध्ये कोणाच्या मागं तर ईडी लागणार नाही, मुरबाड तालुक्यामध्ये काय कोणी जेलमध्ये जाणार नाही,
जेलमध्ये जाण्याच्या भीतीने काही लोक पळतात असं लोक म्हणतात. मला या ठिकाणच्या तमाम कार्यकर्त्यांना सांगायचं, मी सिडको महामंडळामध्ये काम केलेला एक छोटासा कार्यकर्ता शरद पवार साहेबांच्या सिडको महामंडळामध्ये. जयराम भाऊ तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगतो, सिडको महामंडळामध्ये मी 3.5 वर्ष काम केलं. 3.5 वर्षामध्ये काम केल्यानंतर ज्यावेळी मी सिडको महामंडळाचा चार्ज घेतला त्यावेळी 7,250 कोटी रुपये त्याच्यामध्ये शिल्लक होते. 7,250 कोटी रुपये सिडको महामंडळामध्ये शिल्लक होते. आणि ज्यावेळी मी चार्ज सोडला वकील साहेब 3.5 वर्षानंतर त्यावेळी 10,700 कोटी रुपये शिल्लक ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम केलं. पारदर्शक काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं. आणि म्हणून या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना मी एकदा सांगितलं, नागपूरला गेलो होतो त्यावेळी, मुख्यमंत्री महोदय ज्या सिडको मंडळा सिडको महामंडळामध्ये मी अध्यक्ष होतो त्या सिडको महामंडळाची बातमी मला वाचायला पाय मिळाली. ती बातमी अशी होती की सिडको महामंडळाची 25 एकर जागा ज्याची किंमत 300 कोटी रुपये आहे ती फक्त 5.5 कोटी रुपयाला राज्य सरकारने एका बिल्डरला दिली. मला आपुलकी आणि आस्था आणि जिव्हाळ्याच्या संस्थेबद्दल अशासाठी आहे की ज्या संस्थेचं नाव राज्यामध्ये नाही तर देशामध्ये नाही तर जगामध्ये आहे अशा संस्थेच्या मालकीच्या असलेल्या जागेचा वापर विनियोग करप्ट टॅक्टिक्स करून राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्या तरी बिल्डरला दिला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्या फाट्याचे प्रमुख आहात तर आपण तिथे स्टे दिला पाहिजे. अशा प्रकारची मी त्यांना विनंती नागपूरला जाऊन केली. ज्या जागेची किंमत 300 कोटी आहे ती फक्त 5.5 कोटी रुपये विकली अशा पेपरमध्ये बातमी आहे. मी माझ्याकडचं काही सांगत मुख्यमंत्री असे म्हणाले की मी त्या जागेला स्टे दिलेला आहे, कुठल्याही काही करप्ट टॅक्टिक झाल्या नाही असं त्यांचं म्हणणं. मी त्यांना असं सांगितलं की जी जागा कुठली MIDC ची असेल अन्य कुठल्या जागा असतील जशी MIDC ची जागा खडसे साहेबांच्या माध्यमातून चुकीच्या मार्गाने दिले असं वर्तमानपत्रामध्ये आलं त्यांना ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि खडसे साहेबांना काही कालांतरानंतर क्लीन चिट मिळाली परंतु त्या खडसे साहेबांना आज तागायत मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलं नाही. मराठा समाजाचे ते नेते होते म्हणून का मंत्रिमंडळात घेतले की नाही हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातला एक नेतृत्व आहे जे पूर्वी आमच्या काँग्रेसमध्ये होते राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव नारायण राणे साहेब. त्याच नारायण राणे साहेबांची अवस्था काय झाली हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं. आखोद एका हाल तुम्ही सर्वजण पाहता. मला एवढंच या माध्यमातून सांगायचे की खऱ्या अर्थानं शक्तीस्थळं जे असतील त्या शक्तीस्थळांना नामरण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहे त्याची प्रतिची ठाणे जिल्ह्याला सुद्धा काल परवा आली हे तुम्हाला मुद्दाम या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मला सांगायचं. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं शक्ती आणि बळ कार्यकर्त्याला आम्ही ज्यावेळी देतो. एखादा कार्यकर्ता तयार होत असताना 20-25 वर्ष लागतात परंतु एखाद्या कार्यकर्त्याची नीतिमत्ता ढासळण्यासाठी 1 सेकंदाचा सुद्धा फरक लागत नाही, 1 सेकंदाची सुद्धा त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते. आणि म्हणून कार्यकर्ता हा चांगला तोलामोलाचा आपण ज्यावेळी सांभाळतो त्यावेळेस त्याला शक्ती आणि बळ देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये केलं पाहिजे. आणि म्हणून या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एक माझं आव्हान आहे की तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांचे ज्यांच्यावर आरोप करतात त्याच्याबद्दल सुद्धा मला तुम्हाला सांगायचंय की जे भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावर आरोप केले तर ते सही सलामत सुटले सुटले परंतु आपल्याबद्दल सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात हे लोक सांगतात आम्ही काय सांगत नाही. ज्या महामंडळामध्ये मी होतो त्या महामंडळाची जागा जोपर्यंत डीनोटिफाय झाली नव्हती तोपर्यंत ती दुसऱ्या विकासकाला देताच येत नव्हती तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला तर हे आम्ही बोललो तर काय वावगं ठरायचं काही कारण नाही. आणि म्हणून या माध्यमातून त्यालाही माझी विनंती राहणार आहे की या पुढच्या काळामध्ये पारदर्शक तुम्हाला कारभार करायचा असेल ते 5 उंगल्या ज्यावेळी समोरच्याकडे 4 उंगल्या करता त्यावेळी 1 उंगली सुद्धा आपल्याकडे असते हे सुद्धा जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. आणि म्हणून मला या ठिकाणच्या जनतेला सांगायचे की कोणी किती जरी मोठा असला किती जरी रुस्तम असला शरद पवार साहेबांनी काल सोलापूरच्या भाषेत सांगितलं तर आम्ही काय चुकीचं काम केलं नाही त्यामुळे आम्हाला घाबरायचं काही गरज नाही. आणि म्हणून बंधू वगैरे तुम्हाला सांगायचंय अडचणीच्या काळामध्ये शक्ती आणि बळ जर पक्षाने आपल्याला दिलं असेल तर आज पक्ष अडचणीत आहे तर पक्षाला आणि शक्तीचं बळ आणि पक्षाला आपली आणि आपली शक्ती बळ देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला करावं.